विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपला पाठ संपला वाचन प्रशंसा. 6 चे 6 श्लोक तुम्हाला समजलेले आहेत. भाषांतर तुम्हाला लिहिता येणार आहे. आता त्याच्याखाली असणारा भाषाभ्यास स्वाध्याय तोही आपल्याला सोडवायचा आहे. उदाहरणादाखल मी थोडं इथं सोडवून दाखवलेले, बाकीचे तुम्हाला सोडवायचे आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. आता सूचना अशी दिलेली आहे की पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. पहिलाच प्रश्न मी घेतलेला आहे, बघा, वाचनेन के गुणाः वर्धन्ते. आता केला अंडरलाईन मी इथं केलेली आहे. के काय आहे? किम सर्वनाम. प्रश्नार्थकाची सुरुवात नेहमी का, कशासाठी, कोणासाठी या मराठी अर्थाने जर होत असेल तर संस्कृतमध्ये किम सर्वनाम वापरलं आपलं जात आहे. आता किम ह्या सर्वनामासाठी बघा, वाचनेन के गुणाः वर्धन्ते म्हणजे कुठले कुठले गुणाः. गुणाः बहुवचन आलेले आहे आणि वर्धवन्ते पण हे बहुवचन आलेले आहे. वाचनाने कोणते कोणते गुण वाढले जातात. मग आपण डायरेक्ट उत्तर लिहून चालणार आहे का? नाही. तर प्रश्नाचा सारांश सुद्धा त्याला देणं अपेक्षित आहे. जसं वाचनेन शीलम, पहिला श्लोक आहे बघा, हां, वाचनेन शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञानम विज्ञानम आणि उत्साह काय होतं? वर्धन्ते. म्हणजे वाचनाने कुठल्या गुणांचा फायदा होतो आहे, कुठले गुण वाढता आहे, तर हे 4 प्रकारचे गुण आपल्याला वाढत आहे. आता मी इथं डायग्राम टी डायग्रामद्वारे देण्याचा प्रयत्न का केलेला आहे? कदाचित हा प्रश्न तुम्हाला जाल रेखाचित्रम पुरयत हा आहे तुमच्या भाषाभ्यासामध्ये, पण हा प्रश्नसुद्धा जाल रेखाचित्रम पुरयत यासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतोय. तुम्हाला जेव्हा जाल रेखाचित्रम पुरयत असं विचारलेलं असेल त्यावे ते किती कंस पाहिजे, किती गोलाकार पाहिजे, तिथे आपल्याला आकृत्या काढत बसायच्या नाही आहे. कंपॉस पेटी उघडा, पेन्सिल काढा, पट्टी काढा, इतक्या मापाचा आखा, याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. सरळ पेनाने जसे दिलेलं आहे, गोल दिले असेल तर गोल याच्यामध्ये आपल्याला ते करायचं आहे, चौकोनी दिले असेल तर चौकोनी याच्यामध्ये आपल्याला आपले उत्तरं पूर्ण करायचे. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत याच्यातला पहिला प्रश्न मी आपल्याला सोडवून दाखवलेला आहे, तो आपल्याला जमलेला आहे. त्याच्याच अनुसरून खाली आपल्याला अजून 2 दिलेले, ते मात्र तुम्ही सोडवायचे आहे. आता याच्यामध्ये आलेल्या काही संधी आहेत, त्या संधी आपण बघूया. पाठ शिकवत असताना संधी तिथल्या तिथे सांगितल्या, तरी पण परत एकदा सांगते, वाचनेन नैव. संधी कशी होते? वाचनेन अधिक एव, ए आणि न या स्वर, त्यामुळे पुढचा एव झालेला आहे. वाचनेन अधिक एव. नंतर अद्ययावत ही, अद्ययावत धी, तर याची संधी कशी झाली? अद्ययावत त्याचा पाय तोडलेला अधिक ही. या संधी नियमानुसार इथला हलंतम हा झालेला आहे आणि ही हे पुढे अव्यय आलेलं आहे. अशा प्रकारचे हे संधी नियम आहे. आता तुम्हाला खाली याला, ह्या पाठाला स्वाध्याय अधिक नाही आहे, काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, ते पाठामधूनच शोधून तुम्हाला लिहायचे आहे. तसेच जाल रेखाचित्रम पुरय, जसं मी इथं सांगितलेलं आहे तसे तुम्हाला आकृत्या वेगवेगळ्या प्रकारच्या काढून दाखवलेल्या आहे. काही पिरॅमिडसारख्या दाखवलेल्या आहे, काही गोल आकारात आहे आणि काही चौकोनी आकारात आहे. त्या तशाच्या तशा आपल्याला सोडवायचे आहे. भाषांतर व्यवस्थित लिहा. जे ऑडिओ टाकलेले आहे त्याचे उच्चार, श्लोकांचे उच्चार नीट करा. भाषांतर वहीमध्ये नीट लिहून काढा. प्रश्न उत्तरं उदाहरणादाखल इथे दिलेले मी आहे. बाकीच्या प्रश्नांचा सराव तुम्ही करा. काही अडल्यास आपल्या विषय शिक्षकांना जरूर विचारा. धन्यवाद.